नंदुरबार इथं वाळू माफियांची मुजोरी पाहायला मिळते. भाजपा नगरसेवक गौरव चौधरी कडून महिला तलाठीला शिवीगाळ करत हल्लाही करण्यात आले. गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातमधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीचा झिरो स्वामित्व पावती नव्हती, म्हणून या तपासणी पथकानं 2 तास वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला होता. त्यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरनं ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला असता यावेळी निशा पवारसह अन्य 2 महिला तलाठी कर्मचारी यांनी तहसीलदार यांच्या वाहनातून पाठलाग करून ट्रक अडवला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेले नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठी यांच्यात वाद झाला. यानंतर नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठीसोबत शिवीगाळ करत धक्काबुक्की करून मारहाण केली. यानंतर संतप्त तलाठींसह महसूलच्या सर्व अधिकारी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे नगरसेवक गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळू ट्रक काढून पैशांची मागणी करण्याचा आरोप केला. आपण कोणालाही मारझोड केली नसून संबंधित महिला तलाठी या पाय अडकून खाली पडल्याचा त्यांनी दावा केला. त्यांच्या वाहनाच्या चालकांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली. दरम्यान या घटनेनंतर या पथकातील अन्य महिला तलाठी प्रचंड ताणतणावात असून या प्रकरणी न्यायाची मागणी त्यांनी केली. अवैध गोंद खनुज वाहतुकीसाठी आमचं पथक नेमलं होतं तहसील कार्यालयामार्फत. त्या पथकामध्ये मी, काकुदे मॅडम, डोंगरदिवे मॅडम आणि RTO होती. आम्ही सकाळी 9 वाजेपासून तिघी महिला कर्मचारी सीबी पेट्रोलच्या पुढे जाऊन चौकात गाड्या तपासत होतो. बऱ्याच गाड्या तपासल्या आम्ही. त्याच्यानंतर संबंधित जी घटना घडली त्या गाडीच्या ड्रायव्हरकडे पास नव्हता, रॉयल्टीचा पास नव्हता. तर ती पास नसल्यावर आम्ही त्यांना सांगितलं गाडी साईडला घे आणि पास दाखव. तर त्याने जवळजवळ 2 तास गाडी थांबवली. मालक येतोय म्हणून आणि नंतर गाडी सोडून चालला गेला. त्या दरम्यान आम्ही 3 गाड्या तहसील ऑफिसला जमा केल्या आणि परत आल्यावर आम्ही तिथं गेलो तेव्हा मालक आणि ड्रायव्हर आले आणि 20-25 लोक आले आणि ते म्हणायचे की तू आमच्याकडे पास आहे, आमची गाडी सोडून द्या. त्यांच्याकडे पास नव्हती. या बोलचाल करत असतानाच तो गाडी घेऊन पळाला. मग आमच्याकडे साहेबांची गाडी होती तहसीलदार साहेबांची. आम्ही 3 मॅडम, काकुदे मॅडम, मी आणि रनवले आप्पा आम्ही त्या गाडीत बसून त्या गाडीचा पाठलाग करत उड्डाणपुलावर गेलो. उड्डाणपुलाच्या खाली ती गाडी आम्हाला क्रॉस म्हणजे तो कट मारून जायचा. मग तिथं गाडी त्याला अशी अडवली आणि तो ड्रायव्हर गाडीतला पळून रेती उपसत होता. मी तिथं गेली, तिथून ते आले संबंधित गौरव चौधरी आले, मला धक्का दिला, मी ढकललं त्यांना. त्यानंतर माझा हात त्यांच्या गालाला लागला. ते म्हणे मला मारलं असं करत आले पुढे. मी साहेबांच्या गाडीत उभी होती, तिथं आले, मला जोरात कानफटीत मारली त्यांनी, खाली ढकललं, केस ताणले माझे. मी परत उभी राहिली तर परत मला त्यांच्या ड्रायव्हरच्या अंगावर ढकलून दिलं आणि अर्वाच्या भाषेत, आदिवासी महिला कर्मचारी आहे तुला आम्ही बघून घेऊ, ह्या भाषेत मला वाईट शिवीगाळ केल्या. तू स्वतःला कलेक्टर समजते का? एकदम विचित्र भाषेत मला बोलले ते आणि केस धरून माझा बोट पण त्यांनी फिरगळला. आता माझा बोट पण सरळ होत नाहीये, कमरेला पण मला दुखापत झालेली. माझ्यावर शासकीय कर्तव्य पाडत असताना खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाबद्दल मी आता असं न्याय मागत आहे, एवढंच माझं बोलणं आहे. महिला अधिकारी, आपलं महिला अधिकारी कर्मचारी आपण आणि आपलं रस्त सगळं झालेलं आहे. याबाबत तुमच्या महिला सगळ्या कर्मचारी तर त्यांच्या तुमचं काय म्हणणं? आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. संबंधित आम्ही ड्युट्या करतोय, शासकीय कर्तव्य पार पडतोय, तर आम्हाला ह्या घटनेबद्दल न्याय मिळायलाच पाहिजे. आम्हाला काही काही प्रेशर होता कोणाचा काही? आम्ही आमचं कर्तव्य पाळत होतो सर. ठीक, तुमचं नाव? माझं नाव निशा पावरा. आज धुळे शहर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जगतापवाडी येथे जे तहसील कार्यालयाचं अवैध वाळू उत्खननाचं पथक काम करत होतं, त्यांनी ज्या गाड्या अडवल्यात त्यातल्या एका गाडीची MH 18BG 5156 आणि ही जी गाडी आहे आणि त्याच्यानंतर AD 966 ही गाडी त्याच्यावर कारवाई करत असताना त्याचा ड्रायव्हर आणि गाडी मालक वाहन मालक गौरव चौधरी यांनी जे पथकातील महिला तलाठी होत्या त्यांना शिवीगाळ केली, त्याचप्रमाणे धक्का देऊन पाडलं आणि त्यांच्या सरकारी कामकाजात अडथळा आणला. त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे आज गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हा कलम 353, 332 आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये दाखल केला आहे. आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल. विरोधी पक्षाकडनं काही फिर्याद देण्यात आली का? काही क्रॉस कंप्लेंट वगैरे त्यांनी तहसीलच्या पथकावरती काही पैसे मागण्याच्या वगैरे अशा तक्रारी केल्या आहेत. त्या संदर्भात त्यांचा अर्ज प्राप्त करून त्यांच्या वरिष्ठ अर्ज अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.